नमस्कार मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण शिक्षक होण्यासाठी काय पात्रता लागते, म्हणजे प्राथमिक शिक्षक होण्यासाठी काय पात्रता लागते, उच्च प्राथमिक शिक्षक होण्यासाठी काय पात्रता लागते, माध्यमिक शिक्षक होण्यासाठी काय पात्रता लागते, उच्च माध्यमिक शिक्षक होण्यासाठी काय पात्रता लागते, या सर्व गोष्टींची माहिती या GR मधून आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आजचा हा GR आहे मित्रांनो, या ठिकाणी 7 फेब्रुवारी 2019 हा GR आहे आणि या GR मध्ये सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. या ठिकाणी प्रस्तावना आहे की ज्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं की जो शिक्षणाचा अधिकार झाला आणि त्या अधिकारामध्ये एकूण जो पात्रता आहेत शिक्षकांच्या त्यानुसार ह्या GR मध्ये बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि यानुसार कलम 23 नुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजे NCTE यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केलं आणि या NCTE नुसार मित्रांनो 23 ऑगस्ट 2010 व दिनांक 29 जुलै 2011 अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता इयत्ता 1 ते 8 शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET या ठिकाणी अनिवार्य केलेली आहे. कोणासाठी? 1 ते 8 त्यानंतर पहा 1 ते 8 शैक्षणिक व्यावसायिक अर्हता दिनांक 13 फेब्रुवारी 2017 निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेली आहे. प्राथमिक शिक्षक पदावरील प्राथमिक म्हणजे कोण? इयत्ता 1 ते 8 शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य असले तरी 6 ते 8 नियुक्त करावयाच्या शिक्षकांनी पेपर 2 या गटाची परीक्षा कोणता विषय घेऊन उत्तीर्ण व्हावे याबाबत काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे विषयनिहाय शिक्षक इयत्ता 6 ते 8 उपलब्ध करून देणे आवश्यक असले तरी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता अशी कोणतीही अट निर्धारित केलेली नसल्यामुळे उमेदवार त्यांच्या पदवीच्या विषयाऐवजी अन्य शाखेचे विषय घेऊन सदर परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, शालेय स्तरावर अनिवार्य विषय निश्चित आहेत. या विषयासाठी अध्यापन करणारे शिक्षक हे त्या विषयामध्ये पारंगत असणे आवश्यक आहे. मात्र उपरोक्त तरतुदींच्या आधारे आतापर्यंत ज्या विषयांचे अध्यापन करायचे आहे त्या विषयाची पदवी नसली तरी शिक्षकांची नियुक्ती होऊन सदर शिक्षक हे स्वतःच्या पदवी व्यतिरिक्त अन्य विषयांचे अध्यापन करीत असल्याचे निर्देशनास आले आहेत. आणि यानुसार 25 जानेवारी 2016 आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अभ्यासक्रमाची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्थापन केलेल्या समन्वय समितीने 29/8/2018 रोजीच्या बैठकीत विविध विषयांच्या अभ्यासगट व समित्यामधील निवडक अध्यक्षांची निवड केली. त्यानुसार संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या अध्यक्षतेखाली गठित विषय योजना निश्चित समितीने प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता विषयनिहाय निश्चित करून दिली आहे. त्यानुषंगाने अशी अर्हता निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आणि या ठिकाणी मित्रांनो पहा संदर्भाधीन क्रमांक 1, 3, 4 शासन निर्णय 13 फेब्रुवारी 2013 दिनांक 25 जानेवारी 1990 आणि शासनपत्र दिनांक 9 नोव्हेंबर 2012 अधिक्रमित करण्यात येत असून राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता खालीलप्रमाणे आहे. इयत्ता 1 ते 5 करता प्राथमिक शिक्षक, या ठिकाणी शैक्षणिक अर्हता मित्रांनो आपण पुढे पाहणार आहोत, परिशिष्टाप्रमाणे सांगितलेलं आहे. या ठिकाणी फक्त TET पात्र आहे लक्षात ठेवा. प्राथमिक शिक्षक होण्यासाठी तुम्ही TET शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. इयत्ता 6 ते 8 करितासुद्धा तुम्ही उच्च प्राथमिक शिक्षक म्हणून या ठिकाणी जी पुढे आहे पाहणार आहोत आपण शैक्षणिक अर्हता आणि व्यावसायिक अर्हता काय लागते, पण या ठिकाणीसुद्धा TET तुम्ही पास असावेत. TET पेपर क्रमांक 2 पास असावेत. इयत्ता 9 ते 10 करता माध्यमिक शिक्षक म्हणून पुढे पाहणार आहोत परिशिष्ट कमध्ये काय काय शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता लागणार आहे. आणि 11वी 12वीमध्ये परिशिष्ट ड पाहणार आहोत ज्या ठिकाणी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आपल्याला पाहायला मिळेल. आता प्रशिक्षण म्हणून काय पाहिजे, ज्यांची शैक्षणिक अर्हता 50% गुणांसह कला, विज्ञान, वाणिज्य शाखेची पदवी आणि DED अशी असेल किमान 45% गुणांसह कला, विज्ञान, वाणिज्य शाखेची पदवी आणि 1 वर्षाची शिक्षणशास्त्रातील BED पदवी उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांची नियुक्ती दिनांक 1 जानेवारी 2012 पूर्वी इयत्ता 1 ते 5 प्राथमिक शिक्षक पदावर झाली असेल त्यांना नियुक्तीनंतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेद्वारे मान्यताप्राप्त 6 महिन्यांचा प्राथमिक शिक्षणातील विशेष प्रशिक्षण प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे. ज्यांच्याकडे DED अथवा BED अर्हता
त्यांनी नियुक्तीनंतर प्राथमिक शिक्षणशास्त्रातील राष्ट्रीय शिक्षण परिषदेद्वारे मान्यताप्राप्त 6 महिन्यांचे प्राथमिक शिक्षणातील विशेष प्रशिक्षण प्राप्त करणं आवश्यक आहे. ज्यांच्याकडे बी एड आणि डी एड आहे पण त्यांनी नियुक्तीनंतर प्राथमिक शिक्षणशास्त्रातील राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेद्वारे मान्यताप्राप्त 6 महिन्यांचे प्राथमिक शिक्षणातील विशेष प्रशिक्षण प्राप्त करणं आवश्यक आहे. पात्रता गुणांच्या टक्केवारीमध्ये सूट पहा मित्रांनो, या ठिकाणी जे काही मागासवर्गीय आहेत या ठिकाणी इयत्ता पहिली ते 8वीसाठी SC ST मुक्त जाती भटक्या जमाती ब क ड इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या घटक दिव्यांग उमेदवार इतर प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी पात्रता गुणांमध्ये 5% सूट आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजे NCET नवी दिल्ली यांनी निश्चित केलेल्या आणि सुधारित केलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि आवश्यकतेचे शिक्षक पात्रता परीक्षा राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शासकीय अनुदानित अंशतः अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील शिक्षक पदावर नियुक्तीकरिता अनिवार्य आहे. राज्य शासन किंवा मित्रांनो शासनाने अधिकृत केलेल्या राज्य शैक्षणिक प्राधिकरण म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद MCERT पुणे यांना किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेमध्ये आवश्यक ती भर घालता येईल. प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतांमध्ये करावयाच्या उपरोक्त सुधारणा या महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 करण्यात येतात आहेत आणि या GR मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरसुद्धा आपल्याला पूर्णतः या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळेल. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा परिशिष्ट जे मी सांगितलं होतं म्हणजे प्राथमिक शिक्षक जे व्हायला पात्रता आवश्यकता होती 1 ते 5 साठी त्यासाठी ठिकाणी पहा शैक्षणिक आणि व्यवहारता व्यावसायिक अर्हता इयत्ता पहिली 1 ते 5 वर्गांसाठी मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा म्हणजे 12वी पास असावं 50% मान्यताप्राप्त संस्थेची 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा म्हणजे DED 2 वर्षाचं किंवा मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण आणि 4 वर्षाची प्राथमिक शिक्षणातील BED DED किंवा BED किंवा मान्यताप्राप्त मंडळाची 50% गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण आणि 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा उत्तीर्ण राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या 2002 तरतुदीनुसार मान्यताप्राप्त मंडळाची किमान 45% गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र 2 वर्षाची पदविका उत्तीर्ण त्यास कोणतेही नाव असो किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून BED परीक्षा उत्तीर्ण. टीप दिलेली आहे मित्रांनो, जे उमेदवार BED हा पात्रता पूर्ण करत असतील त्यांचा विचार नियुक्तीसंदर्भात इयत्ता 1 ते 5 वर्ग अध्यापनासाठी शिक्षक म्हणून करण्यात येईल. तथापि त्यांनी 6 महिन्यांचा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेचा प्राथमिक शिक्षणशास्त्रातील अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणं बंधनकारक आहे. त्यानंतर परिशिष्ट ब दिलेला आहे 7 फेब्रुवारी 2019 म्हणजे 6वी ते 8वीच्या शिक्षक वर्गांसाठी आणि विषय दिलेत इंग्रजी मराठी हिंदी उर्दू कन्नड सिंधी तेलुगू गुजराती तमिळ मल्याळम बंगाली पंजाबी संस्कृत 9 भाषाविषय आहेत या ठिकाणी आणि त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासह किमान 50% गुणासह उत्तीर्ण आणि 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा त्यास कोणतेही नाव दिले असो उत्तीर्ण किंवा शिक्षणशास्त्र परीक्षा पदवी BED किंवा शिक्षणशास्त्र पदवी BED विशेष शिक्षण राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या 2002 तरतुदीनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान 45% गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयातील 1 वर्षाची पदवी उत्तीर्ण त्यास कोणतेही नाव असो किंवा मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक किंवा की आणि हे मित्रांनो संबंधित विषयातील 4 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा 4 वर्षाची BA BED किंवा समकक्ष परीक्षा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण. पर्शियन पहा
या ठिकाणी परीक्षांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पर्शियन भाषा विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासह किंवा अलिम किंवा 50% गुणांसह उत्तीर्ण आणि बी एड झालेलं असावं किंवा 2002 नियमानुसार बी एड किंवा 50% गुणांसह उच्च माध्यमिक म्हणजे 12वी आणि संबंधित विषयातील 4 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा 4 वर्षाची बी एड परीक्षा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यता संस्थेतून प्राप्त. अरेबिकसाठी अरेबिकमधून आपलं त्या ठिकाणी मित्रांनो 50% गुणांसह आपण या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाची अरेबिक भाषा विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासह 5 आणि बाकीच्या इतर त्याच क्रायटेरियात फक्त ते विषय घेऊन ते 5 झालेले असावं. गणितामध्ये सुद्धा मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित संख्याशास्त्र विषयातील पदवी असावी म्हणजे ग्रॅज्युएशन असावं त्या गणितामधून झालेलं आपलं 50% गुणांसह बाकी तुमचं बी एड झालेलं असावं. त्यानंतर मित्रांनो बाकीच्या त्याच अगोदर सांगितलेल्या तुम्हाला सांगितल्या विज्ञान विषयासाठी सुद्धा तुमचं ग्रॅज्युएशन हे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र जीवविज्ञान पर्यावरणशास्त्र यापैकी कोणत्याही विषयासह ग्रॅज्युएशन 50% झालेलं असावं आणि तुमचं बी एड झालेलं असावं. थोडक्यात समजावून सांगितलं मित्रांनो या गोष्टी मी तुम्हाला त्या ठिकाणी 50% गुणांसह किंवा दिलेलं आहे मान्यप्राप्त 12वीला तुम्ही 50% गुणांसह उत्तीर्ण किंवा समकक्ष आणि संबंधित विषयातील 4 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी परीक्षा बी एड असावं. इतिहास भूगोलसाठी सुद्धा तुमचं ग्रॅज्युएशन इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र यापैकी एका विषयातून झालेलं असावं आणि आपण बी एड पास असावेत किंवा तुमची 12वी 50% गुणांसह ते विषय घेऊन आणि त्यानंतर 12वीनंतर 4 वर्षाचं तुम्ही बी एड केलेलं असावं. गणित विषयासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित संख्याशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र ही पदवी 50% उत्तीर्ण किंवा बी एड झालेलं असावं हे दोन्ही गोष्टी असाव्यात किंवा तुमची जी मित्रांनो 12वी आहे ती 50% ते विषय घेऊन झालेली असावं गणित आणि विज्ञान आणि आपला जो बी एड आहे तो बी एड तो 4 वर्षात किंवा BSc बी एड 4 वर्षाचा अभ्यासक्रम आपण पूर्ण केलेला असावा. परिशिष्ट क मध्ये मित्रांनो 9वी ते 10वीसाठी विषय दिले त्या ठिकाणी मराठी इंग्रजी गणित कन्नड उर्दू आणि या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्याला 50% आपण पदवी झालेली असावं त्या विषयामधून संबंधितून आणि बी एड झालेलं असावं किंवा 4 वर्षाची पदवी परीक्षा आपण BA BEd म्हणून संबंधित विषयातून पास असावं. पर्शियन ग्रॅज्युएशन पाहिजे त्या सब्जेक्टमधून अरेबिकमध्ये सुद्धा गणितामध्ये त्या सब्जेक्टमधून मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे आपलं BEdसुद्धा त्या ठिकाणी पाहिजे आणि BEd नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनो 4 वर्षाची पदवी असेल. विज्ञानसुद्धा मित्रांनो त्या विषयांमध्ये झालेलं असणं आवश्यक पाहिजे. इतिहास म्हणजे संबंधित मित्रांनो विषय जे आहेत गणित विज्ञान तर तुमचे एकंदरीत सांगण्याचा उद्देश आहे की तुमचं ग्रॅज्युएशन हे मित्रांनो संबंधित ज्या विषयासाठी तुमची निवड होत आहे गणित विज्ञान असेल इंग्रजी असेल तर ग्रॅज्युएशन तुमचं त्या विषयामधून झाले पाहिजे. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन तुमची कोणी TET परीक्षा पास राहू द्या पण तुमचं ग्रॅज्युएशन संबंधित विषयामधून झालं असेल तर तुम्ही त्या विषयासाठी ॲज अ टीचर म्हणून नेमणूक त्या ठिकाणी होऊ शकते. तर या ठिकाणी मित्रांनो या क्रायटेरिया दिलेले आहेत तुम्हाला. शारीरिक शिक्षणासाठी सुद्धा तुम्ही शारीरिक शिक्षण ऐच्छिक विषय घेऊन ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे किंवा तुम्ही एक खेळाडू म्हणून असताल ऑलिम्पिक वगैरे खेळला असताल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो तुमची निवड होऊ शकते. डमध्ये सुद्धा तसंच आहे मित्रांनो या ठिकाणी 50% गुणांसह संबंधित विषय तुम्ही उत्तीर्ण असावेत आणि बी एड झालेलं असावं या ठिकाणी त्या त्या विषयामधून तुम्ही बी एड झालेले असावेत तर तुम्ही त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन आणि त्या त्या विषयातून तुम्ही समकक्ष उत्तीर्ण असावेत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अर्थशास्त्र पदव्युत्तर या ठिकाणी पहा 11वी ते 12वीला पोस्ट ग्रॅज्युएशन आहे मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा 11वी ते 12वीला तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बी एड झालेलं असावं. पोस्ट ग्रॅज्युएशन हे तुमचं त्या संबंधित विषयामधून झालेलं असावं गणित असेल इतिहास असेल तर संबंधित वस्तुशास्त्र तर पोस्ट ग्रॅज्युएशन हे तुमच्या त्या संबंधित विषयातून झालं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी टीचर म्हणून अप्लाय करू शकता आणि त्या ठिकाणी तुमची नेमणूक होऊ शकते. हे संबंधित विषय या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो आजचा जो GR होता तो थोडक्यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगितला. हा GR आपल्याला हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही हा GR डाउनलोड करू शकता आणि टोटली GR तुम्ही स्वतः वाचू शकता. मित्रांनो थोडक्यात मी GR समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. काही शंका प्रश्न असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा मी अवश्य त्याची उत्तरे देईल आणि अशाच अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. जय हिंद जय महाराष्ट्र.